शनिवार दुपारी औरंगाबाद मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, यामध्ये आंब्याच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। शनिवारी दुपारी मराठवाड्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला। या पावसामुळे अनेक रब्बी पिकांचं नुकसान झालंय। या पावसाचा तडाखा औरंगाबादलाही बसला। चिकलठाणा येथील एका शेतकऱ्याच्या आंब्याची बाग या पावसाने पूर्णपणे उद्ध्वस्त केली। या अवकाळी पावसामुळे तुमच्या आंब्याचे किती नुकसान झाले? साधारणपणे जो हा लागलेला जो आंबा आहे आम्ही पकडला होता, 160 झाड आहेत, 6.5 ते 7 टन पकडला होता। पण खाली ह्या ज्या सगळ्या कैऱ्या चमकू राहिल्या इथे, तर ह्या 3 दिवसाच्या पावसानं साधारणपणे 2 ते 2.5 टन कैऱ्यांचं नुकसान झालं आमचं आंब्याचं। याच्या 2 वर्षापूर्वी अशाच पद्धतीचा अवकाळी पाऊस झाला होता, त्यावेळेलाही तुमचं नुकसान झालं, तर त्यावेळेला काही नुकसान भरपाई तुम्हाला मिळाली होती? नाही, नुकसान भरपाई त्यावेळेसही जुजबी होती, 1300 रुपये भेटले होते 160 झाडायचे। आणि काल पण या परवा दिवशी जे गारपीटचं काही आलं आम्हाला, त्यात 1165 रुपये आले आम्हाला ह्या आंब्याचे नुकसान भरपाईचे। आणि तुमचं वार्षिक या आंब्याला जगवण्याचा खर्च किती आहे? साधारणपणे कमीत कमी म्हणजे 160 झाडाला जगवण्यासाठी खर्च येतो आम्हाला। आमचे घरचेच माणसं आहे, खत, औषध, फवारणी, मेहनत, 75 ते 80 हजार रुपये खर्च येतो वर्षाचा। आपण बघताय या शेतामध्ये अशाच पद्धतीने आंब्याचे कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडलेले दिसतात। दुष्काळाने मारलं आणि अवकाळी पावसानं गाडलं अशी अवस्था आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर आली आहे। गेल्या कित्येक वर्षापासून त्यांनी ही बाग मोठ्या जिकरीने जमवली, जगवली, आणि तीच बाग आज ज्यावेळेस त्यांना पैसा देणार होती त्याचवेळेस मात्र गळून पडली। अशीच अवस्था नेहमीच या शेतकऱ्यांवर गेल्या 2 वर्षांपासून येते। सरकार नुकसान भरपाई देत आहे, पण ती किती प्रमाणात हा एक मोठा प्रश्न जरी असला तरी ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जगवण्यास मात्र आजही कमीच पडते। शेतकऱ्यांवरती हे आसमानी संकट अजून किती काळ राहणार आणि त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार काय करणार, हा प्रश्न सातत्याने शेतकऱ्यांसमोर उभा आहे। किरण काळे, AI News, औरंगाबाद।